आणि शुभथाळी योजनेवरून भाजपनं सरकारवर टीका केलेली आहे. जेवण देताय की भीक देताय असं विचारत राम कदम यांनी ट्विटरवरून खोचक टीका केलेली आहे. गरिबांना जेवू घालताय की थट्टा करताय असा प्रश्न राम कदम यांनी ट्विटरवर उपस्थित केलाय. लोकांना जेवण देताय की भीक असा प्रश्न विचारत राम कदम यांनी खोचक टीका केलेली आहे सरकारवर. तुम्ही त्या गरीबाची काय चेष्टा करताय? मस्करी लावली तुम्ही? कसली कागदपत्र विचारताय त्याला? अरे तो 10 रुपये देतोय, फुकट नाही जेवत आहे. मग 10 रुपये त्यांनी द्यायचे आणि ते जेवण देताना तुम्ही जाचक अटी शर्ती टाकायच्या, हे असं या सरकारला आम्ही करू देणार नाही. कोणत्याही अटी शर्तीशिवाय भुकेलेल्या माणसाला 10 रुपयाचं जेवण मिळालंच पाहिजे ही आमची सरकारकडे मागणी आहे.